Guys, day 3 and all set to leave from Ajmer आणि इकडनं आपण टुवर्ड चंदीगड जाणार आहोत. सो चंदीगडला जात असताना 600 किलोमीटरचा डिस्टन्स आहे ते आपल्याला कवर करायचा आहे. पण जर तेवढं कवर नाही झालं तर आपण त्याच्या आधी कुठेतरी होल्ड घेऊ, म्हणजे थांबू आणि मग उद्या कदाचित आपण चंदीगडला पण जाऊ, किंवा आज जर पॉसिबल झालं तर आज पण चंदीगडला पोहोचू शकतो. तसं आपल्याकडे 2 दिवसाचा टाईम आहे आणि 600 किलोमीटर आपल्याला कवर करायचं आहे. सो जास्ती काही घाई नाही आहे, एवढ्या 600 किलोमीटरच्या डिस्टन्सला 2 दिवसातही आपण आरामात कवर करू शकतो. सो आता मी अजमेरवरून निघायच्या तयारीत आहे आणि आता वाजले आहेत 9:30, एक्झॅक्टली 9:28 झाले आहेत आणि 10 मिनिटात मी इकडून आता निघेन. सॉलिड गर्मी आहे बाहेर, म्हणजे इकडे आल्यानंतर सॉलिड गर्मी जाणवली, म्हणजे लिटरली मे महिना कसा असतो तसा जाणवला आणि आता सध्या जुलै चालू आहे. सो आता आपण डायरेक्ट बाईकवर भेटू गाईज. सो आता आपण डेली रुटीन करायला आलो आहे परत. चेन लूप, काल पण 500 किलोमीटर चालली आहे गाडी, चेन लूपची परत गरज आहे. हा असा व्ह्यू आहे इकडे फर्स्ट फ्लोअर वरनं, मोठा हॉटेल आहे. सो हे बघा, असं इथे पण खाली पाठच्या साईडला असे रूमची सोय आहे. बऱ्यापैकी मोठ्या कॅपॅसिटीचं हॉटेल आहे. सो अशी आपली बाईक दिसते, मस्त एकदम. हे बघा आणि या झाडाखाली लावलेली मस्त. हे हॉटेल पण छान आहे, फक्त इकडे खाण्याचा प्रॉब्लेम आहे. दाल खिचडी काल रात्री ऑर्डर केलेली, स्वस्त होती, आय थिंक 90 रुपये होती, पण म्हणतात ना किटीला एवढी टेस्ट नव्हती. प्लस दाल खिचडी एवढी ड्राय मी कधी खाल्ली नाही आयुष्यात. सो गणपती बाप्पा मोरया. सो अजमेरचं हे हॉटेल एक पॅलेससारखंच दिसतंय, छान. हे बघा इथे असा लुक आहे, इथे असा लुक आहे. फोटोग्राफी करता तर खूप छान दिसतं हे हॉटेल. फ्रंट व्ह्यू आहे हॉटेल केम, म्हणजे किंग एडवर्ड्स मेमोरियल असं काहीतरी नाव आहे ह्याचं. आणि रूम्स बघा, सुपर वाटतात एकदम. सो गुगल मॅप्स लावलेला आहे, हायवे एकदम जवळ आहे इकडनं. आणि अजमेर सिटी मध्ये आपलं स्वागत आहे. 10:45 झालेत, एक्झॅक्ट 9:45, आणि दुकानं अजूनही इकडे उघडलेली नाही आहेत. हे बघा हे रेल्वे स्टेशन आहे. आज जरा एक तास लवकर निघालो आहे. आपल्याला ETA जो दाखवतो आहे तो आहे 8:47 PM चंदीगडचा. ओके, टोटल 11 तासाची जर्नी दाखवत आहे. सो जयपूरसाठी हायवे सुरू झाला आहे. इकडून कोटपुतलीपर्यंत आपल्याला जायचं आहे, जे आहे 233 किलोमीटर. आता कमी झाला असेल, मे बी 228-225 किलोमीटर असेल. सो इकडे पेट्रोलचा रेट आहे 104.57 फुल. सो जयपूरमध्ये आहे, माझा कमीत कमीत 1.25 ते 1.5 तास गेला इकडे रस्ता ठरवण्यामध्ये. ओके, सो आता इकडनं चंदीगडला जायला 2 मार्ग आहेत. एक तर कोटपुतलीला जायचं इकडनं आणि कोटपुतलीवरून नारोनाल म्हणून एक 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि मग तिकडनं एक्सप्रेस वे पकडायचा जो जिकडे 4-व्हीलरच जातात, बाईक्स अलाउड नाही आहे. तर काही जणं आहेत जी यूट्यूबवरती आहेत जी
डायरेक्ट त्या एक्सप्रेसवेवरती पण टाकतात आणि टोलवाले जे आहेत ते तिकडे अडवतात सुद्धा आणि ते जाऊ देत नाहीत आणि ते जबरदस्ती जातात. पण माझ्या केसमध्ये परत तिकडे जा त्यांना पटवण्यामध्ये एक अर्धा पाऊण तास घालवा, त्यापेक्षा मी रोहतकवरून पाणीपत आणि पाणीपतवरून अंबाला अंबालावरून चंदीगड असा हा मार्ग जो आहे तो मी ठरवला आहे. आणि मला आता डिस्टन्स जे आहे ते दाखवतं आहे 512 किलोमीटर 8 तास 52 मिनटं दाखवतं आहे. बाईकवालाच रोड आहे प्रॉपर. आणि इकडचे जे लोकल होते ते सुद्धा म्हणाले की इकडनंच जा, जास्ती काय एक्सपेरिमेंट करायला जाऊ नकोस. म्हटलं ठीक आहे. एक्सप्रेसवेने जर त्या गेलो असतो जिकडे फक्त 4-व्हीलर अडवत तर 2 तास तिकडे वाचले असते. पण 2 तासामधले आपला अर्धा पाऊण तास 1 तास त्यांना पटवण्यामध्येच जाणार, त्यापेक्षा मग हायत्याच रोडने गेलेलं काय वाईट आहे. ओके, सो आता फुल ट्रॅफिकमध्ये फसलो आहे आणि बेकार गरमी आहे, बेकार. आणि या गिअर्समध्ये तर अजून जास्ती गरम होत आहे. क्लायमेटमध्ये चेंज झालेलं आहे. गरमी जी वाटत होती ती थोडी आता कमी झाली आहे, कारण ढग दिसत आहेत आपल्याला आणि थोडासा थंडावा आला आहे. परफेक्ट क्लायमेट झाला आहे परत रायडिंगसाठी, फक्त पाऊस नको पडू दे. आणि त्याच रस्त्यावर आहे, ठीकठाक रस्ता आहे, काय प्रॉब्लेम नाही, खड्डे वगैरे नाही आहेत. 100-110 स्पीडने चाललो आहे, सो नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो आता पोचलो आहे या हॉटेलमध्ये, हॉटेल हायवे किंग. आणि इकडं असं मॉल टाईप पण आहे, मॉन्टे कार्लो फॅक्टरी आउटलेट आहे, यू एस पोलो असोसिएशनचं शॉप आहे, हे बघा लंडन बेरी आहे, जॉकीचं आहे आणि बरंच शॉप्स आहेत इकडे. सो आता आपण इकडे जेवायला थांबलो आहे, सो बघू काय आहे. मध्ये एंटर करतो आहे, इकडे लहान मुलांना प्लेइंग एरियासुद्धा आहे. सिलिओचं पण शॉप आहे, जॉकी आहे, सबवे आहे, मोठं रेस्टॉरंट आहे. सो हॉटेल हायवेमधून निघतो आहे आता आणि जबरदस्त क्लायमेटमध्ये चेंज झालं आहे. बघा काय मस्त ढग भरून आलेत, पुढे पाऊस भेटण्याची शक्यता दिसते आहे. आता 3 वाजलेत एक्झॅक्ट आणि चंदीगड 4:25 दाखवत आहे, 7 hours 35 minutes. धुवाधार पाऊस येतो आहे, आपल्याला आता रेन लाईनर्स घालावेच लागतील. काल पण असंच झालं, उदयपूरचं जेवलो मी आणि बाहेर पडला तुफान पाऊस मिळाला. बेकार ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे आणि जसं त्या हॉटेलमधून निघालो ना मी हायवे, एवढा बेकार पाऊस लागला, जबरदस्त पाणी वगैरे भरलेलं आहे सगळीकडे. आणि त्या मोमेंटला असं वाटलं की आता पुढे काय होईल, कारण बेकार पाऊस होता. कमीत कमीत 5-7 किलोमीटर तरी कंटिन्यूअस नॉनस्टॉप धुवाधार पाऊस एकदम. आणि असे प्रॉपर असं ढगफुटीसारखं झालेलं असं वाटत होतं. आणि हायवे पूर्ण पाण्याने भरलेला, म्हणजे आता मी तेव्हा कॅमेरा आत ठेवलेला त्यामुळे मला काही शूट करता नाही आलं. आणि आता थोडं पुढे आल्यावर हे असं काहीसं ट्रॅफिक लागलेलं आहे. हॉरिबल परिस्थिती आहे, हे बघा फुल जाम आहे. हे ट्रॅफिक पण साधारणतः पाटी माझ्या 700-800 किलोमीटरवर असेल. आता ह्या टायरची टेस्टिंग होते इकडे, ट्रॅम्पलरची, अपोलो ट्रॅम्पलर. स्लशमध्ये चालवतो आहे मी लिटरली. बघा बघू शकता कसलं पाणी तुंबलं आहे बघा इकडे. स्पिती व्हॅली आता इकडूनच सुरू झालं आहे आपलं. हे लोक जात आहेत त्याच्या अंदाजावरून आपण पण काढूया. सो आता मी ह्या ठिकाणी येऊन पोचलो आहे जिकडनं
एक रस्ता दिल्लीला जातो, एक रस्ता हिसार नारनवाल म्हणजे चंदीगडला जातो. सो एका रस्त्यावरून म्हणजे इकडनं लेफ्ट घेतला तर एक्सप्रेस वे लागतो जिकडे फोर व्हीलर अलाउड आहेत, फक्त बाईक अलाउड नाही आहेत. आणि तिकडनं अंतर आहे ते 356 चंदीगड आणि अंबाला आहे 311. ओके, आणि सरळ जो रस्ता दाखवतो आहे मला तो आहे 387 किलोमीटर्स. तो जाणार कसा बघा, हे बघा, हे दोन्ही पॅरलल रोड आहेत, हा एक्सप्रेस वे आहे आणि हा नॉर्मल रोड आहे जो रोहतक पानिपत, पहिलं सोनीपत मग पानिपत कर्नाळ असं करत तो अंबालाला जातो आणि अंबालावरून चंदीगडला जातो. सो हे दोन रूट्स आहेत, हे कारने जाऊ शकतो आणि हे बाईकने जायला ऑप्शन आहे. ओके, सो आता आपण ह्याच रूटने फॉलो करून पुढे जाणार आहे, जेवढं पोचता येईल तेवढं पोचू. ओके, आता वाजले 4:25. हे जे ठिकाण आहे ह्या ठिकाणाचं नाव आहे कोटपुतली. बाय द वे हा नॅशनल हायवे 48 आहे. नॅशनल हायवे 48 हे 7 स्टेट्स आहेत आपल्या इंडियातले, त्यांना कनेक्ट करणारा हा हायवे आहे. हरियाणापासून दिल्ली नंतर मुंबईपर्यंत टू बी प्रिसाईज जातो आणि मग पुढे तमिळनाडूपर्यंत सुद्धा हा रस्ता जातो. करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण 7 स्टेटला कनेक्ट करणारा हा नॅशनल हायवे आहे. ओके, सो हायवेला ऑब्व्हियसली थोडीशी अजून डेव्हलपमेंटची गरज आहे, पण चांगला रस्ता आहे. म्हणजे आधी पण NH-48 आपण ट्रॅव्हल केलं आहे काल परवा आणि आता परत NH-48 आपण कनेक्टेड आहोत. सो हे बघा काय मस्त ट्रॅव्हल करतात, हे असं ट्रॅव्हल करण्यामध्ये एक वेगळी मजा असते. काय म्हणता, रस्त्याने चाललो आहे ना, काय जबरदस्त सीन आहेत लेफ्ट साईडला. असं मस्त शेत दिसते, झाडं आहेत रस्त्याच्या लागून आणि त्या साईडला व्ह्यू जो आहे तो खूप सुंदर दिसतो. मी तुम्हाला दाखवतो, हे बघा काय मस्त ट्रॅव्हल करत आहेत, हे बघा बसच्या टपावर बसून आणि एवढा सुंदर रस्ता आणि काय हवं. सो हा जो मस्त हायवे होता तो आपण आता इकडे सोडतो आहे, इकडनं आपल्याला राईट साईडला जायचं आहे. ओके, छान होता रोड, म्हणजे पळवायला मजा आली गाडीकडे. त्या व्यतिरिक्त जे लेफ्टला आणि राईट साईडला जे शेतं होती त्याचा पण व्ह्यू भारी होता. सो सांपलाला आपल्याला जायचं आहे, सांपला. पुढून यूटर्न असावा, येस प्रॉपर यूटर्न दिलेला आहे. हो हा यूटर्न मस्त दिला आहे, परफेक्ट असा यूटर्न दिला आहे बघा, असा यूटर्न मी पहिल्यांदा बघतोय. ऐतिहासिक नगर जर बघा, बघितला मस्त यूटर्न आहे हा. आणि आता आपण ह्या रोडला कनेक्ट झालेलो आहे, चंदीगड आहे 266 अजून, तो पानिपत इकडनं आहे 115 किलोमीटर आणि आपल्याला ETA जो दाखवतो आहे तो 2 तास दाखवतो आहे. ओके, सो आता 7 वाजलेत, 9 पर्यंत आपण पोचू. आणि जर आपण चंदीगडला गेलो तर चंदीगडचा ETA 11:30 दाखवतो आहे रात्री आणि 265 किलोमीटर्स. किती मस्त शेत आहे इकडे, इकडे कंपनी आहे. सो नाईट राईड चालू आहे आपली आणि हायवे जबरदस्त आहे, जबरदस्त 6-lane हायवे आहे. इकडे 3 आहेत, तिकडे 3 आहेत. ओके, आणि एक्सपेक्ट केलं नव्हतं मी असा काय हायवे असेल, कारण आपण तर पहिल्यांदाच येतो आहे, पण जबरदस्त हायवे आहे. मी सकाळी एक जयपूरला एक ड्रायव्हर भेटलेला,
त्याने हा रूट ॲक्च्युली सांगितला मला आणि त्याच रूटला मी फॉलो करत इथपर्यंत आलो आहे. काही प्रॉब्लेम नाही, मस्त रूट आहे. फक्त जयपूर क्रॉस केल्यानंतर थोडासा म्हणतात ना पाऊस मिळाला आणि रस्ता जरा खराब होता. बस त्याच्यानंतर सुसाट येतोय मी सुसाट. आता हे सांपला गाव आलं, सांपला आणि सोनीपत सरळ आहे. हे हॉटेल बघा काय मस्त आहे. हवाई अड्डा म्हणून नाव आहे हॉटेलचं आणि हॉटेलच्या बाहेर असे दोन मोठे एरोप्लेन लावले आहेत. ते ओरिजिनल आहेत काय आहेत आपल्याला एकदा विचारावं लागेल. पण हा बघा हॉटेलचा हा असा परिसर आहे, हवाई अड्डा असं हॉटेल आहे आणि हे असे दोन प्लेन इकडे लावलेले आहेत. सो गाईज, आजचा तिसरा दिवस आहे आणि नाईट राईड आपली परत एकदा सुरू झालेली आहे. आपण सोनीपत जसं क्रॉस केलं, हा सुंदर असा हायवे आपल्याला लागला आहे आणि सोनीपतमध्ये पोचल्यापासूनच ना खूप छान छान रेस्टॉरंट्स आपल्याला पाहायला मिळाले. मग ते तुम्ही स्टेसाठी म्हणा किंवा लंच करायचं असेल, डिनर करायचं असेल, मोठे हॉटेल्स आणि छोटेसुद्धा होते. आणि मी विचारलंसुद्धा की हॉटेल्स कसे आहेत पुढे, कारण की आपल्याला स्टे पण करायचं आहे. तर बरेच जण असं म्हणाले की तुम्ही ना सोनीपतपासून चंदीगडपर्यंत, म्हणजे चंदीगडला पोहोचेपर्यंत तुम्हाला बरेच हॉटेल्स स्टेसाठी अकोमोडेशनसाठी खूप छान छान मिळतील. तुम्ही बिंदास जा आणि रस्ता पण खूप छान आहे. सो आता आपण बघू शकतो 8 लेनचा रस्ता आहे, 4 लेन इकडे आहेत आणि 4 लेन अपोजिट साईडला आहे. मस्त रस्ता आहे आणि आपण आता ही राईड जी आहे ती कंटिन्यू करतो आहे. सो करनालमध्ये पोचलो आहे, आता वाजले आहेत 11. इथे पोहोचेपर्यंत 10:30 झालेले, पण हॉटेल शोधण्यामध्ये वेळ गेला. सो आता मी इथे थांबलो आहे, बरिस्ता म्हणून आहे. तर डाल खिचडी खातो आहे. इथे स्टे नाही करायचं आहे, आपण स्टेसाठी दुसरं हॉटेल बघतो आहे. पण जेवण मिळणार नाही चांगलं म्हणून मी आता इकडे थांबतो आहे. सो असा काहीसा रूम आहे करनालमध्ये, स्पेशियस आहे एकदम, वॉशरूम पण मोठा आहे. आणि हे आपल्याला पडलं आहे 1000 रुपीजमध्ये. सो गाईज, 4th दिवसाची जी सुरुवात आहे ती आता आपण करतो आहे आणि आपण रात्री राहिलो होतो. ते हॉटेलचं नाव होतं द क्राऊन. ओके, आणि असं काहीसं हॉटेल आहे हे बघा. इकडून एंट्री केली की रिसेप्शन आहे आणि मग फर्स्ट फ्लोअरला त्यांचे रूम्स आहेत. रूम्स मी तुम्हाला दाखवला ऑलरेडी. आणि रूमचा रेट जो मिळाला होता तो 1000 रुपये होता. बघा, इकडे आल्यानंतर बार्गेनिंग करावंच लागतं. आधी तो 1200 बोललेला, 1500 बोललेला, मग 1000 रुपयात त्याने दिलं. चांगला रूम होता, AC रूम मिळालेला. आणि समोर हायवे आलेला आहे. सो हायवेचा हा जो लेफ्ट घेतला ना, तर पहिल्याच लेफ्टला आपण जिथे हॉटेल क्राऊनमध्ये राहिलेलो ते हॉटेल आहे. सो जास्ती पण आतमध्ये जायची गरज नाही आहे, इकडेच मिळून जाईल. आणि इकडनं स्ट्रेट गेलो आपण, म्हणजे मागे, तर कल्पना चावला चौक लागतं. त्याच्या आधी हॉटेल ज्वेल्स म्हणून आहे, खूप छान आहे. तिकडे आरामात तुम्ही जेवू शकता आणि नंतर मग हॉटेल स्टे करू शकता. पण क्राऊनमध्ये जेवणाची सोय आहे, पण ती कशी आहे आय डोंट नो. पण मला जरा फूड चांगलं पाहिजे होतं म्हणून मी ज्वेल्समध्ये गेलेलो काल आणि डाल खिचडी वगैरे खाल्ली आणि मस्त पुढे निघालो हॉटेल स्टेसाठी. सो गणपती बाप्पा मोरिया, आता आपण सुरू करतो आहोत आपला दिवस 14 बाईकवरनं चंदीगडसाठी. टोटल किलोमीटर्स आहेत 115 आणि टाईम दाखवतो आहे 2 तास 12 मिनटं. आणि काल जो हायवे सोडलेला तोच हायवे आपण आता इकडे पकडत आहोत. आणि हायवेला एंट्री करता करताच आपले इंडियन आर्मीचे ट्रक्स जे आहेत ते त्यांच्या लाईनअपमध्ये चाललेले आहेत. हे बघा, जय हिंद, भारत माता की जय. आणि इंडियन आर्मी नेहमी नेहमी त्यांना सलाम राहील, त्यांच्या कर्तव्याला सलाम राहील. जय हिंद. सो गाईज, ही शेती आहे एकदम हायवेच्या नजीकच आणि मस्त ड्रोन शॉट्स
तुम्ही आता इकडचे बघा, जबरदस्त डोन शॉट्स मिळालेले आहेत आपल्याला. सो 1 2 3 गो. सो आपला प्लॅन आजचा असा आहे, आपल्याला इकडनं चंदीगडला पहिला पोचायचं आहे, एक रूम बघायचं आहे. रूम बघितल्यानंतर आपण सगळं सामान तिकडे अनलोड करणार आहोत, मस्त आंघोळ करू, फ्रेश होऊ, जेवू पाहिजे तर, आणि नंतर मग बाईक वॉश करायला जाऊ. शेव करायची आहे आपल्याला, आणि मंदारची जी बाईक आहे ती आलेली आहे सेफ एक्सपेक्ट साहबमध्ये चंदीगडच्या. सो आत्ता आपण आहोत चंदीगडच्या हायवेला आणि आपण पुढे चाललेलो आहोत. हा जो हायवे आहे ना, याच्यामध्ये खरंच खूप छान व्हाईब्स आहेत. थोडा छान 6 लेन हायवे आहे, अशी इकडे झाडं आहेत उंच उंच, आणि त्याच्या बाजूलाच मस्त अशी शेत आहे, भात शेतीच आहे, आणि छोटी छोटी घरं आहेत. सुपर्ब आहे. म्हणजे मी लास्ट 2 दिवसामध्ये म्हणजे मुंबई टू अहमदाबाद आणि मग अहमदाबादवरून अजमेरपर्यंत मला एवढा छान रस्ता नाही मिळाला. 100% चांगले रस्ते होते, पण इकडचे जे व्हाईब्स आहेत ना ते जरा वेगळे आहेत आणि खूप मस्त व्हाईब्स आहेत. आय थिंक आता येणारा जो पुढचा आपले ट्रॅव्हल आहे आणि आपले येणारे दिवस आहेत, त्यामध्ये आपल्याला खूप छान छान असं नेचर बघायला मिळणार आहे आणि खूप सिनिक ब्युटी जी म्हणतो आपण ती आपण येणाऱ्या दिवसात बघणार आहोत. सो सुपर्ब असा हा व्ह्यू आणि छान असा हा हायवे, मजा येते राईड करायला, जबरदस्त. मस्त थंडगार सोडा आहे, मस्त हायवे आहे बघा, डिरेक्टली अमृतसरला जातो. आणि हे असं इकडे सोडाचं शॉप आहे आणि ही आपली बाईक अशी लाईंड अप आहे मस्तपैकी. आता आपण हरियाणा आणि पंजाबच्या बॉर्डरवर आहोत. अंबाला आता इकडनं सुरू होत आहे. ओके, आणि हो तो बघा तिकडून प्लेन उडत आहे, एअरपोर्ट पण असेल इकडे मे बी. आणि आता जस्ट मागे आपल्याला अंबाला कॅन्टीन लागलं, मग अंबाला लागलं, आणि आता हा जो एक्झिट आहे हा शिमला आणि चंदीगडसाठी आहे आणि झिराकपूरसाठी आहे. ओके, स्ट्रेट गेलो तर आपण अमृतसरला आणि लुधियानाला जाणार, पटियालाला जाणार. सो आपण आता हा लेफ्ट घेत आहोत आणि स्ट्रेटच जाणार आहे. ॲक्च्युली गुगल मॅप्सवर तर स्ट्रेटच दिसतं आहे. सो अराउंड 37 किलोमीटर्स इकडनं आहे चंदीगड आणि 53 मिनटं दाखवतो आहे. आता वाजले आहेत 1:24. सो 2:30 आपण पोचू. सो हे आहे चंदीगडमधलं डिकॅथलॉन. बघू राऊंड मारायला मिळाला वेळ तर आपण एकदा राऊंड मारू इकडे. मला तर वाटत नाही का वेगळं असेल, पण जर वेळ मिळाला तर आपण ट्राय करू. बरेच हॉटेल्स आहेत इकडे, हे हॉलिडे इन आहे आणि इकडे मेट्रो पण आहे बघा, होलसेलचं दुकान. त्या व्यतिरिक्त छोटे छोटे हॉटेल स्टेसाठी खूप आहेत इकडे, ऑप्शन भरपूर आहेत हायवेलाच. जर इकडनं मनालीला जायचं असेल आणि चंदीगडला हॉल्ट घेणार असू तर आपण इकडे हॉटेल्समध्ये स्टे करू शकतो. वेलकम टू चंदीगड सिटी, ब्युटिफुल. हो इकडे कॅमेरे ॲक्टिव्ह असतात. सो बाईक आपल्याला नॉर्मल स्पीडवर ठेवायची आहे आणि कोणताही सिग्नल तोडायचा नाही आहे. ते बघा, ते आहे सेफ एक्सप्रेसचं ऑफिस.
सो इथे आलो आहे तर कन्फर्मच करून घेऊया की मंदारची बाईक पण आली आहे की नाही. आणि हे आहे सेफएक्सचं ऑफिस. ओके, जरा इकडे शेडमध्ये आपली बाईक लावू. हीच बाईक आहे मंदारची, व्यवस्थित पोचली आहे का, स्टँड वगैरे डॅमेज दिसत नाही आहे. येस, सो हे असं सेफएक्सचं ऑफिस, मस्त चंदीगडवालं, एकदम हायवेच्या जवळच आहे. म्हणजे जर तुम्ही मनालीवरून येत आहे आणि बाईक ट्रान्सपोर्ट करायची असेल तर चंदीगडच्या रोडलाच हायवे टच हे सेफएक्सचं ऑफिस आहे, जवळच आहे. जास्ती आतमध्ये जायची गरज नाही, मला वाटतं हायवेपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल. व्यवस्थित रूम आहे एकदम. मी आता थांबलो आहे हॉटेल अरोमा क्राऊनमध्ये. मस्त हॉटेल आहे, रूम चांगलं आहे, कम्फर्टेबल आहे, ए सी वगैरे रूम्स आहेत. आपल्याला हे रूम मिळाली आहे 1200 रुपीजला. आणि बाईकची कंडिशन बघा अशी झाली आहे. सो आता माझ्याकडे थोडा वेळ आहे, सो आपण आता बाईक जरा वॉश करून घेऊया आणि उद्या वगैरे ल्यूब वगैरे करू जसा टाईम मिळेल तसं. आणि 2-3 कामं आहेत ती करायची आहेत आणि मग आपण परत हॉटेलला येऊन रेस्ट करणार आहोत. कार वॉशिंग, बाईक वॉशिंग तिकडे होते आणि समोरसुद्धा आहे वॉशिंग सेंटर. तुम्ही तिकडे लक्ष गेलं ना माझं, पण व्यवस्थित करेल हा. सो बाईक वॉश करून झालेली आहे अशी मस्तपैकी क्लीन. व्यवस्थित झाली एकदम. बाईक वॉश करायचे 80 रुपये आणि शेव करायचे फक्त 50 रुपये. जबरदस्त. सो अशी काहीशी घरं आहेत इकडे चंदीगडमध्ये. बाईक मस्त क्लीन झालेली आहे, सगळेजण बाईककडे बघतायत, कोणती बाईक आहे कळत नाही आहे त्यांना. सो आता मी पोचलो आहे डिकॅथलॉनला आणि हे असं इकडे डिकॅथलॉनचं शॉप आहे. पार्किंगसुद्धा डेडिकेटेड आहे. असं काहीसं डिकॅथलॉन आहे चंदीगडचं. आणि मी ही बेस लेअर घेतली आहे जॅकेटच्या आतमध्ये घालायला. थंडीमध्ये पण चालते आणि नॉर्मल पण आपण घालू शकतो. आतमधलं फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे. आणि हे 199 बेसिक टी शर्ट घेतलं आहे जे हॉटेलला गेल्यानंतर आपण घालू शकतो.